आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो विजय आहे हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या लढवय्ये आमदार मुक्ताताई टिळक यांना समर्पित करतो। लक्ष्मण भाऊ ॲम्ब्युलन्स मध्ये बसून एवढा मोठा प्रवास करून या ठिकाणी आले। मी काल त्यांच्या घरी फोन करून त्यांच्या बंधूंना सांगितलं आम्हाला लक्ष्मण भाऊ जास्त महत्त्वाचे आहेत, एखादी सीट आली काय गेली काय भविष्यात परत जिंकू, पण लक्ष्मण भाऊचा जीव महत्त्वाचा आहे। लक्ष्मण भाऊंनी सांगितलं काय वाटेल ते झालं तरी माझ्या पक्षाकरता मी येणारच आणि आज ते या ठिकाणी आले, त्यामुळे मी त्यांचं या ठिकाणी खरखर मनपूर्वक त्यांचे आभार मानतो। मुक्ताताई अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये या ठिकाणी आल्या, त्यांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो। आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय, या महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट दिलं होतं, पण ते मॅन्डेट आमच्या पाठीमध्ये छुरा घोपून काढून घेण्यात आलं आणि अशा प्रकारचं सरकार हे किती अंतरविरोधाने भरलं जातं हे आपल्याला आजच्या विजयानंतर पाहायला मिळालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलेली आहेत। आमचे माननीय पियुष गोयलजी 48 मतं घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडून आले, तेवढीच मतं आमच्या डॉक्टर बोंडेजींना मिळाली तेही त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर निवडून आले आणि त्यानंतर आमचे धनंजय महाडिक यांना त्या ठिकाणी 41 पॉईंट काही मतं मिळाली, 41.56 मतं, जी शिवसेनेचे ऑफिशियल कॅन्डिडेट संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहे। सगळ्यात महत्वाचं कारण उद्या काय काय मुजोरी होणार आहे माहिती असल्यामुळे जे मत बाद झालं शिवसेनेचं ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता। नवाब मलिक साहेबांना कोर्टाने परमिशन दिली असती तरीही आमचा विजय झाला असता, त्यामुळे ह्या कन्व्हिन्सिंग विजय आहे, हा कुठल्याही जोडतोडचा विजय नाहीये, तर पूर्ण कोटा कंप्लीट करून आम्ही हा विजय मिळवलेला आहे। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमदारांचं, आम्हाला साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांचं आणि जे आमच्यासोबत नव्हते तरीही ज्यांनी आम्हाला मतदान केलं असे अपक्ष आणि छोट्या पक्षाचे जे काही आमदार आहेत अशा सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि हा जो काही विजय आहे हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो। पुन्हा एकदा जे स्वतःला महाराष्ट्र समजतात, जे स्वतःलाच मुंबई समजतात, जे स्वतःलाच मराठी समजतात त्यांना हे लक्षात आणून दिलं या विजयाने की महाराष्ट्र म्हणजे ते नाही, महाराष्ट्र म्हणजे 12 कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईत राहणारी जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे या महाराष्ट्रात राहणारे आणि जगभरातले मराठी म्हणजे मराठी। आणि मला विश्वास आहे ही जी काही विजयाची मालिका सुरू झाली आहे मला कोणालाही या विजयाच्या क्षणी कोणाच्याही बद्दल वाईट बोलायचं नाहीये, कोणालाही खाली दाखवायचं नाहीये, कोणाचाही उपहास करायचा नाहीये, पण मी एवढंच म्हणेन विजयाची मालिका सुरू झाली आहे
आणि आता ही मालिका अशीच पुढे सुरू राहील. यावेळी विशेषतः आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक लढलो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं की त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना आम्ही जन्मदिवसाची भेट देऊ. ती भेट दादांना आज प्रत्यक्ष कोल्हापूरचा पैलवानच या ठिकाणी भेट स्वरूप आम्ही दिलेला आहे. मी यावेळी आमचे प्रभारी अश्विनी वैष्णवजी यांचेही आभार मानतो. देशाचे रेल्वे आणि आयटी मंत्री हे ठाण मांडून या ठिकाणी बसले आणि आम्हाला ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींमध्ये त्यांनी मदत केली म्हणून त्यांचेही आभार मानतो. आणि एका गोष्टीचा विशेष उल्लेख या ठिकाणी करतो की आम्ही पियुष गोयल यांना केवळ खासदार पियुष गोयलांना निवडून दिलं नाही, केवळ मंत्री पियुष गोयलांना निवडून दिलं नाही, तर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांना महाराष्ट्रातून आम्ही निवडून पाठवलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज हम सभी के लिए बहुत ही हर्ष की बात है कि महाराष्ट्र के राज्यसभा के चुनाव में भारतीय जनता पार्टी के तीनों प्रत्याशी चुनकर आए हैं. हमारे प्रत्याशी और भारतीय जनता पार्टी के राज्यसभा में नेता श्री पीयूष गोयल जी 48 वोट लेकर पूर्ण बहुमत के साथ हाईएस्ट वोट लेकर वहां पर चुनकर आए हैं. हमारे डॉक्टर अनिल बोंडे जी भी 48 वोट लेकर चुनकर आए हैं और हमारे तीसरे प्रत्याशी ये भी शिवसेना के सबसे महत्वपूर्ण प्रत्याशी संजय राउत इनसे ज्यादा वोट लेकर शिवसेना के दूसरे प्रत्याशी को हराकर आज यहां पर चुनकर आए हैं. तो भारतीय जनता पार्टी की ताकत आज हमको देखने को मिली है. इस मौके पर मैं ये भी कहना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी को ये जो जीत मिली है इसमें विशेष रूप से, क्योंकि कल ये कहा जाएगा कि हमारा एक वोट ये इलेक्शन कमीशन ने वहां पर कैंसिल किया, वो वोट भी अगर इनको मिलता तब भी हमारी जीत होती, नवाब मलिक इनको वोटिंग का अधिकार मिलता तब भी हमारी जीत होती, तो एक प्रकार से पूरी कन्विंसिंग विन ये हमको यहां पर मिली है. मैं विशेष रूप से हमारे उन दो विधायकों का आभार व्यक्त करना चाहता हूं, हमारे लक्ष्मण जगताप जी और हमारी मुक्ताताई टिळक, जिनकी तबीयत बहुत खराब होने के बावजूद भी पार्टी को आवश्यकता है इसलिए वे यहां पर आए और उन्होंने अपना मतदान किया जिसके कारण हम ये विजय यहां संपन्न कर पाए. मैं विशेष रूप से उल्लेख करना चाहूंगा हमारे प्रदेश के अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल, इनका जन्मदिन था और इस जन्मदिन पर उन्हीं के कोल्हापुर का एक पहलवान हमने सांसद के रूप में चुनकर उनको भेंट स्वरूप दिया है. मैं विशेष आभार व्यक्त करना चाहूंगा अश्विनी वैष्णव जी का, जो देश के रेलवे मंत्री और आईटी मंत्री है और हमारे प्रभारी के रूप में उन्होंने यहां पर पूरा काम देखा और उनकी भी बहुत मदद हमको इस सारे काम में मिली. एक भारतीय जनता पार्टी की बड़ी टीम यहां पर काम कर रही थी, मेटिक्यूलस प्लानिंग के साथ इस समूची टीम ने इसको संपन्न किया इसीलिए हमको ये जीत मिली है. मैं विशेष रूप से आभार व्यक्त करना चाहूंगा इस बात के लिए कि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत दिया था लेकिन भारतीय जनता पार्टी की पीठ में छुरा घोप कर यहां पर एक अनैसर्गिक सरकार तैयार की गई. लेकिन आज के इस विजय ने यह दिखा दिया कि अंतर विरोध से भरी हुई सरकार कैसे चलती है. और मैं फिर एक बार कहना चाहता हूं, महाराष्ट्र की जनता कल भी, आज भी और आने वाले कल भी सिर्फ और सिर्फ माननीय प्रधानमंत्री मोदी जी के साथ में खड़ी है और आपको खड़ी दिखेगी. मैं फिर एक बार सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, बहुत हर्ष व्यक्त करता हूं और हमारे सारे कार्यकर्ता देश भर के उनका भी आभार व्यक्त करता हूं. विशेष रूप से
आप सब मीडिया कर्मियों का भी आभार व्यक्त करता हूँ, क्योंकि महाराष्ट्र के इतिहास में इतने देर रात तक कभी कोई चुनाव चला नहीं। आप लोग सुबह से भूखे प्यासे यहाँ पर रिपोर्टिंग कर रहे हैं, इसलिए आपका भी आभार व्यक्त करता हूँ। सर, उम्मेदवारी अर्ज दाखिल करते असताना तुम्ही साथ घातली होती, सतत विवेक बुद्धीचा वापर देत आमदार करतील, पण त्याच वेळेला महाविकास आघाडीकडून घोडे बाजाराचा आरोप करण्यात आला। असं आहे की महाविकास आघाडी आमदारांना घोडे समजून घोडे बाजार म्हणत होती, हे आमदारांना आवडलं नाही। आमदार काही घोडे नाही आहेत, त्यामुळे ज्यांना ते लागलं त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली आणि चांगल्या सत्सद विवेक बुद्धीने त्यांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही जिंकून त्यांच्या लक्षात नाही आलं की तो नासका आंबा पडला होता, तो काही पिकलेला आंबा नव्हता, त्याच्यामुळे त्यांचं थोडं कन्फ्युजन झालं। ही मत खर तर विचारणं चूक राहील, पण आली तुमच्याकडे दिसतंय 123 चा आकडा गाठलाय। गेल्या वेळेस तुमच्या मुख्यमंत्री असताना हाच आकडा होता, त्या आकड्याच्या तुम्ही आता अगदी जवळ आलात, पुढचा टप्पा काय? पुढचा टप्पा आगे आगे देखिए होत आहे। विधान परिषदेकरता आम्ही स्ट्रॅटेजी तयार करतोय, एकदा आमची स्ट्रॅटेजी तयार झाली की त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ। असं आहे की नैतिक पराभव तर आहेच, कारण आम्ही 172 आहोत, आम्ही 174 आहोत, आम्ही किती आहोत हे सांगणारे या ठिकाणी पराभूत झाले आहेत, हा 100% त्यांचा नैतिक पराभव। दो इस महीने दो जल्लोष करेंगे, दो पार्टियां करेंगे, एक राज्यसभा जीतने की और एक विधानसभा जीतने की। क्या आपको लगता है सिर्फ संख्या बल दिखाने से राजनीति नहीं होती, दिमाग भी चलाना पड़ता है? मैं ऐसा नहीं कहूंगा, मैं इतना ही कहूंगा कि अभी भी पार्टी हो सकती है, कोई प्रॉब्लम नहीं है। जीत की हमारी पार्टी में मुख्यमंत्री जी शामिल हो सकते हैं तो हम जरूर एक पार्टी निश्चित रूप से कर सकते हैं, लेकिन मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी एक मेटिकुलस प्लानिंग करती है और उसके आधार पर हम चुनाव लड़ते हैं, और मुझे लगता है कि उसी के कारण हमको सफलता मिली। पांचवी जागा सोडण्याचा दावा केला होता, अनेक अपक्ष आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त सुद्धा केली। नाही, आता ते तर आपल्याला लक्षात येतच आहे, कारण आम्ही इतकी मतं घेऊन जेव्हा जिंकतो त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ हाच आहे की तिथे समन्वय नाही आहे, राजी नाराजी खूप आहे। म्हणजे ओपन वोटिंग असून जर ही अवस्था आहे तर हे ओपन नसतं तर काय अवस्था झाली असती हे तुम्ही समजू शकता। आणि विधान परिषदेचं पुन्हा एकदा सांगतो की आम्ही ठरवू, तुम्हाला सांगू। उमेदवार हारा है शिवसेना का, पार्टी में अंतर्विरोध है महाविकास आघाड़ी में, तो इसका परिणाम आने वाले दिनों में दिखाई देगा ऐसा आपको लगता है? देखिए, हम तो पहले दिन से कह रहे हैं अंतर्विरोध से भरी हुई सरकार है और ये अंतर्विरोध दिखाई पड़ रहा है और आगे भी ये अंतर्विरोध दिखाई पड़ेगा, आपको इसका असर हर दिन बढ़ता हुआ दिखेगा। मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे आणि ती नाराजी या ठिकाणी दिसून पडलेली आहे, तिथे कुठलेही कम्युनिकेशन नाही। अनेक त्यांचे आमदार आम्हाला रेग्युलर भेटतात, कारण आमचे अनेक जुने मित्र आहेत आणि ते फार वैताग त्या ठिकाणी व्यक्त करतात, त्यामुळे मला असं वाटतं मंत्री टक्केवारी घेतो म्हणून आमदार सांगतायत, तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहेच। आणि तुम्ही जे विधान परिषदेचं विचारताय, वेळ येऊ द्या, आम्ही सगळं तुमच्यासमोर खुलं। महाविकास आघाडीकडे सांगण्यात आलं की हा भाजपचा रडीचा दावा आहे, भाजप जिंकत नाही म्हणून हे सगळं, पण चित्र वेगळं होतं। असं आहे, मी पुन्हा सांगतो की इलेक्शन कमिशननी जर हे वोट रद्द केलं नसतं तरी आम्ही जिंकलो असतो, नवाब मलिक वोटिंग लावलं असतं तरी आम्ही जिंकलो असतो, एवढी मतं आम्ही घेतली।